हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ मधुरा. तर मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलो आहोत की हरिहरेश्वरला आपण आलेले आहोत या सुंदर ठिकाणी, आणि पूर्ण दिवस मंदिर परत इथले बीच पाहून झाल्यानंतरसुद्धा सकाळी उठून पुन्हा या बीचवर यायची इच्छा झाली. म्हणून आम्ही लवकर उठून चहा नाश्ता करून चालत चालत पायी इकडे बीचवर आलो पहिल्यांदा. आणि आज आपण इथे थोडा वेळ घालवून दुपारी जेवणानंतर पुन्हा जाणार आहोत श्रीवर्धनला. तर चला तर मग तुम्ही पण या अद्वितीय प्रथम प्रवासामध्ये माझ्यासोबत. हरिहरेश्वरला आम्ही भेट दिली, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात. आता त्याच्या पुढे काय घडले ते पहा या व्हिडिओमध्ये. हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा सकाळच्या वेळी अतिशय मनोहर दिसतो. सकाळच्या शांत वातावरणात समुद्रकिनाऱ्यावर फिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. सकाळची वेळ, सकाळी लवकरच सूर्य उगवण्यापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर थोडेसे धूसर उजेड पसरलेला असतो. हळूहळू पूर्व दिशेला आकाशाची रंगछटा बदलू लागते. गुलाबी, केशरी आणि सोनेरी रंगांची लकेर पसरू लागते. समुद्राच्या लाटांवर पडणारे हे रंगांचे प्रतिबिंब देखील अत्यंत सुंदर दिसते. सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड शांतता असते. फक्त लाटांचा मंद आवाज आणि थंडगार वारे हेच आपल्या कानावर पडतात. हे वारे अंगावर घेत समुद्रकिनाऱ्यावर चालत जाणे अत्यंत ताजेतवाने करणारे होते. त्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर उठून या समुद्रकिनाऱ्यावर आलो. तिथेही खूप मजा करून परत हॉटेलवर गेलो. तिथे परत स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. तिथेही मजा करून मग आम्ही श्रीवर्धनसाठी निघालो, कारण आज श्रीवर्धनला जायचं होते आणि आजचा दिवस श्रीवर्धनमध्ये घालवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो. रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण आपल्या प्राचीन किल्ल्यांसाठी, समुद्र किनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. श्रीवर्धनचा समुद्र किनारा आम्हाला पाहायचा होता, त्यासाठी आम्ही लवकरात लवकर आवरून दुपारचं जेवण करून निघणार होतो. श्रीवर्धन मुंबईपासून सुमारे 185 किलोमीटर अंतरावर आहे. येथे रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांनी सोयीस्कर प्रवास करता येतो. रस्ते आणि रेल्वे मार्गांची चांगली जोडणी आहे. तसेच श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर यांच्यातील अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे. हे अंतर गाडीने किंवा बसने सोयीस्करपणे पार करता येते. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर दोन्ही ठिकाणे आपल्या प्राचीन मंदिरांमुळे आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे या दोन ठिकाणांना भेट देणं म्हणजे एक सुंदर पर्यटन अनुभव आहे. श्रीवर्धनचा इतिहास. तर श्रीवर्धनचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो. हे स्थान पेशव्यांचे मूळ गाव मानले जाते. विशेषतः बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान म्हणून श्रीवर्धनची ओळख आहे.
यामुळे येथे अनेक ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, तर हा समुद्रकिनारा स्वच्छ आणि शांत आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येतो. हे मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि येथे दरवर्षी अनेक भाविक भेट देतात. इथल्या मंदिराचं नाव आहे जीवना मंदिर. तसेच इथे आहे पेशवे स्मारक. पेशवे घराण्याचे महत्त्व दर्शवणारे हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आणि इथे आहे कासरगड किल्ला. हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून येथे भव्य दृश्यांचा आनंद घेता येतो. इथली संस्कृती आणि परंपरा. श्रीवर्धनमध्ये विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, दिवाळी आणि होळी हे प्रमुख सण आहेत. स्थानिक लोकांच्या पारंपरिक वेशभूषा आणि खाद्यपदार्थ देखील आकर्षणाचा भाग आहे. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन यांचा आमचा 2 दिवसांचा हा मुक्काम आणि प्रवास. हा अनुभव खूपच सुंदर आणि मनमोहक होता. तुम्हालाही हरिहरेश्वरला आणि श्रीवर्धनला भेट देण्याचा मनापासून सल्ला देते. निसर्गाची सुंदरता, मंदिराचे पावित्र्य, स्थानिक खाद्यपदार्थ आणि साहसी क्रियाकलाप यामुळे हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. पुढील ब्लॉगसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.